अमरावती मनपा वैयक्तिक शौचालय घोटाळा प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी आणखी चौकशी करिता मनपातील दोन अधिकाऱ्यांना 28 एप्रिलला समन्स बजाविला आहे. या मनपा घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 10 आरोपींची संख्या झाली आहे. यात आतापर्यंत मनपातील तत्कालीन लेखा परीक्षक प्रेमदास राठोड यांच्यासह मनपा कंत्राटदार वरिष्ठ कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता हा तपास थांबला नसून आणखी मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. आता पुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मनपा मुख्य लेखा परीक्षक राम चव्हाण यांच्यासह लेखा विभागाचे वरिष्ठ कर्मचारी नानू काजदेकर यांना चौकशी करिता समन्स पाठविण्यात आले आहे. काही दिवसांनंतर मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे योगेश पिठे यांनाही विचारणा करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये मनपा अधिकाऱ्यांना घोटाळा संबंधित प्रश्न करून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर आता कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हयगय केली त्याचा उलगडा लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.